नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सेवासाधना आहे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सर्दी ही प्रत्येकाला कधी ना कधी होतेच सर्दी झाल्यानंतर घरातल्या घरात आपण काय काय उपाय करू शकतो ते आज बघूयात थंडीच्या दिवसांमध्ये तापमान सतत चढ उतार करत असता कितीही काळजी घेऊन सर्दी किंवा खोकला होतोच यासाठी जर वेळीच औषध उपचार केले नाही तर खोकला वाढत जातो आणि त्यातूनच मग घशामध्ये इन्फेक्शन श्वास घेण्यास त्रास सतत नागबंदी घसादुखी अशा समस्या डोक्यावर काढू लागतात मंडळी बाजारामध्ये उपलब्ध असणारी औषधं घेतल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं पण या औषधांमुळे काही साईड इफेक्ट्स म्हणजे थोड्याफार प्रमाणात दुष्परिणाम देखील जाणवू लागतात सुस्ती वाटणे सतत झोप येणे तोंडाची चव जाणे काहीही खाण्याची इच्छा न होणे अशा प्रकारचे हे दुष्परिणाम असू शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या दुष्परिणामांपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी हे टाळण्यासाठी त्याचबरोबर सर्दी खोकला पूर्णपणे बरा करण्यासाठी हे घरचे उपाय आपण करून बघूयात तर म्हणजे हा काढा बनवण्यासाठी जे साहित्य वापरायचं आहे ते घरी सहज उपलब्ध आहे यासाठी दोन ग्लास पिण्याचं पाणी घ्यावं दोन ते तीन लवंगा थोडे काळे मिरे दोन तीन हिरवे वेलदोडे काळ्या तुळशीची पाने थोडे आलं चवीनुसार गूळ आणि थोडी चहाची पावडर या वस्तू आपल्याला आवश्यक आहे काड्यामध्ये घालण्यासाठी काळे मिरे लवंगा वेलदोडे थोडेसे कुटून घ्याव्यात तसंच आलं किसून घ्यावं हा काढा तयार करण्यासाठी पाणी उकळत ठेवावं पाण्याला उकळे आल्यानंतर त्यामध्ये कुटलेलं काळे मिरे लवंग वेलदोडे आलं आणि गूळ घालावं हे मिश्रण काही सेकंद उकळू दिल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पानं घालावीत त्यानंतर सर्वात शेवटी चहाची पूड यामध्ये घालून मिश्रण अर्धे राहीपर्यंत उकळत ठेवावं काढा उकळून झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि हा काढा गाळून घ्यावा हा काढा सेवन करण्यासाठी तयार झालेला असेल हा काढा गरम असतानाच घ्यावा हा काढाचे ह्या काढ्याचे सेवन दररोज केल्याने काही दिवसात सर्दी खोकला पूर्णपणे बरा होतो तसेच या काढ्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत त्यामुळे लहान मुलांना देखील हा काढा आपण निश्चितच देऊ शकतो तर मंडळी या काढ्याने तुमची सर्दी ही पळून जाणार आहे पण तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद